शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत आज अंमलबजावणीसाठी संचालनालयासमोर हजर होणार आहेत. पत्राचार जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीने राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून ईडी समोर हजर झाल्याची माहिती दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याबाबत याआधी समन्स पाठवण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थित न राहता त्यांचे वकील न्यायालयात गेले होते. त्यांनी यावेळी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र ईडीने 1 जुलैचे समन्स पाठवले होते. त्यानुसार आज दुपारी 12 वाजता संजय राऊतांची ईडी चौकशी होणार आहे. पत्राचार जमिनी घोटाळा प्रकरणी राऊतांना ईडीची नोटीस आली आहे. कालच संजय राऊतांनी आपण कोणत्याही कारवाईला समोर जाण्यास तयार असल्याचं म्हटले होते. तसेच ईडीला सर्व सहकार्य करणार असून शिवसैनिक ईडी कार्यालय गर्दी करू नये, सहकार्य करावे असे आवाहन राऊतांनी केले आहे. यावेळी काळजी करू नका म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींना ट्विट टॅग केले आहे. ईडीच्या नोटीसवर संजय राऊत पहिल्यांदाच हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीकडे हजर राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र ईडीने ते मान्य न करता दुसरी नोटीस बजावली. त्यानंतर आज संजय राऊत हजर राहणार आहेत.